नमस्कार बालमित्रांनो मी वैशाली आज तुम्हाला चांदोबा मासिकातील आणखी एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालातल्या जून महिन्यातल्या अंकातील आणि गोष्टीचं नाव आहे अंधविश्वास रंगनाथला रागिणी नावाची एकुलती एक मुलगी होती त्यामुळे रंगनाथने आणि त्याच्या बायकोने रागिणीला अतिशय लाडात वाढवले त्यांचा असा विश्वास होता की रागिणी खूप नशिबवान आहे म्हणून जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळेल ते रागिणीला म्हणत असत मुली तू खूप भाग्यवान आहेस ज्या घरात पाय ठेवशील त्या घराचे भाग्य उजळशील हळूहळू रागिणीच्या मनात पण आईवडिलांच्या म्हणण्यावर विश्वास बसू लागला दुसऱ्यांच्याबरोबर वर गप्पा मारतानासुद्धा ती आपल्या भाग्याचे गाणे गात असे काही दिवसांनी तिचे लग्न आनंद नावाच्या मुलाबरोबर झाले तो त्या गावात नोकरी करीत होता रागिणी सासरी आली थोड्याच दिवसांनी आनंदला पगारवाढ आणि बढती मिळाली त्याने घरी येऊन आपल्या बायकोला म्हणजे रागिणीला ही आनंदाची गोष्ट सांगितली ऐकलंस का मला बढती मिळून पगारात वाढ पण झाली आहे आता आपल्याला पूर्वीपेक्षा मजेत राहता येईल वा रे वा हे तर फारच छान झालं पण बहुतेक आपल्याला माहिती नाही की आपल्या बढतीचं कारण मी आहे रागिणीनं हसत हसत उत्तर दिलं आनंदनं आश्चर्यानं विचारलं माझ्या बढतीचं कारण घरात बसून तू कशी काय होऊ शकतेस रागिणी म्हणाली काही लोक जन्मतःच दरिद्री असतात तसे काही जन्मतःच भाग्यवान पण असतात त्यात मी दुसऱ्या नंबरची आहे मी ज्या घरात पाय ठेवीन त्या घराचे भाग्य उजळेल आता समजले का तू आपली बडबड थांबवू पाहू माझ्या घरात तू पाय ठेवलास म्हणून माझी बढती झाली नाही तर मी जी आजपर्यंत नोकरी केली ती प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं केली म्हणून माझ्यावर खुश होऊन माझ्या अधिकाऱ्यानं मला पगार वाढ दिली आणि नोकरीत बढती केली आहे आनंदने हसून खरे कारण काय ते सांगितले तरी ह्याचा अर्थ असा होतो आपले 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 की आजपर्यंत आपल्या अधिकारी लोकांनी आपलं काम आणि प्रामाणिकपणा ओळखला नव्हता आणि मी आपल्या घरात पाय ठेवल्याबरोबर ओळखला असंच ना रागिणीनं आनंदची थट्टा केली आनंदनं विचार केला की ह्या बाबतीत बायकोबरोबर वाद घालून काही फायदा होणार नाही म्हणून तो पुढे न बोलता गप्प बसला त्याच दिवशी मध्यरात्री झोपलेली त्याची आई किंचाळून ओरडत उठली आणि म्हणाली मुला दागिने आणि जरीच्या साड्या ठेवलेली पेटी ह्या पलंगाखालून काढून चोरांनी उचलून नेली बघ त्या बदमाशानं भिंतीला केवढे मोठे भोग पाडले आहे असे म्हणत ती मोठमोठ्याने रडू लागली आनंद त्याच्या आईची किंचाळणे रडणे ऐकून आई बायकोबरोबर आईच्या खोलीत आला आणि तिला धीर देत म्हणाला आई जे व्हायचे होते ते होऊन गेले आता रडण्यात आत काय अर्थ आहे शांत हो परंतु आनंदची आई रागिणीकडे संतापानं पाहत म्हणाली मला समजावून सांगण्याची काही गरज नाही आजपर्यंत कधी घरात चोरी झाली होती का आपलं नशीबच फुटकं जेव्हापासून तुझ्या बायकोनं घरात पाय ठेवला तेव्हापासून असंच काहीतरी घडत आहे आई तू रागिणीला दोष कशाला देतेस तिने घरात पाय ठेवण्याचा आणि चोरी होण्याचा काही एक संबंध नाही आनंदनं ना आईला समजावलं आनंदची आई आपले डोळे पुसत म्हणाली मुला कोणाकोणाचा पायगुणच तसा असतो त्याच हे फळ असू शकेल सासूचे बोलणे ऐकून रागिणीला खूप दुःख झालं तिने ताबडतोब परसदार उघडलं आणि ती विहिरीच्या दिशेने धावत सुटली आनंदनं पुढे जाऊन तिला अडवलं आणि म्हणाला तुला वेडबीड तर लागलं नाही हे तू काय करायला चालली आहेस तुला काही कळतं का नाही आपल्या मातोश्रींच्या तोंडून असे ऐकल्यावर माझा जगून तरी काय उपयोग माझं नशीबच फुटक रागिणी आनंदनं आपल्या बायकोला समजावून सांगितलं तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस जसं तू म्हणालीस की तुझ्या येण्यामुळं मला बढती मिळाली तसं तिनं पण विचार केला की तुझ्या येण्यामुळं घरात चोरी झाली तुम्ही दोघीही अंधविश्वास ठेवण्यावर एकीपेक्षा एक सरस आहात सासूचं बोलणं कठोर का असे ना परंतु खरोखर त्यामुळे माझे डोळे उघडले आपलं म्हणणंच खरं आहे मी अंधविश्वासामुळे मला भाग्यशाली समजून अनेकांची मनं दुखवली आहेत आता माझी अक्कल ठिकाणावर आली असं म्हणत पश्चातापाने रागिणीनं पदरानं आपले डोळे पुसले आणि ती आनंदाने आपल्या नवऱ्याकडे पाहू लागली